नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश परगे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। यश परगे या चॅनलवर आपण BTS, MTS, ज्युनियर IAS तिसरी व चौथी या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तयारी घेत आहोत। चला तर मग आता आपण अल्फाबेटिकली काही वर्ड्स आपण या ठिकाणी त्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत। तर मग पहा, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजेच खालील शब्द वर्णानुक्रमाने मांडा। मग आता पहा, एक्झाम्पल पाहूया आपण या ठिकाणी। फिश वर्णानुक्रम म्हणजेच A B C D E F G H अशा प्रकारे। मग एक्झाम्पल आपण काही पाहणार आहोत। F पहिला शब्द आहे F, हेड, फिश, हेड, ग्रेप्स आणि एलिफंट। आता सुरुवातीला काय येईल? E पासून काय होतं? एलिफंट आहे। मग एलिफंट हा शब्द आपण इथे घ्यायचा, वर्णानुक्रमानुसार मांडा, म्हणजे ABCDनुसार आपण इथं शब्दार्थ लिहिणार आहोत। एलिफंट, त्यानंतर F पासून आहे का? हे पहा, आहे। मग फिश येईल इथं, फिश। मग त्यानंतर काय आहे? Fच्या नंतर काय येतो? अक्षर G येतो। मग G पासून आहे का शब्दार्थ? हे पहा, आहे। ग्राप्स, यानंतर काय आहे? जीच्या नंतर काय येतो? यच, हे अक्षर येतं। म्हणून यच्या अक्षरापासून झालेला आपण शब्दार्थ इथं लिहून घेऊया, हेड। अशा प्रकारे आपण आणखी काय उदाहरणं पाहणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी यश परगे चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी अगोदर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यश परगे चॅनलवर बनवलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन व बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे यश परगे चॅनलवर तर नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल व यश परगे चॅनलवरचा क्लास करता येईल। तर चला अशाच प्रकारे आपण काही प्रश्न घेतलेले आहेत, म्हणजेच खालील शब्द वर्णानुक्रमाने मांडा। मग आता या ठिकाणी काय येईल हे पहा। सुरुवातीला काय येतं? ये येतं। ये पासून आहे का कोणता शब्दार्थ? हे पहा, ॲपल आहे। पहा, मग इथं काय घ्यायचं? ॲपल, सुरुवातीला ए पासूनचा चालू होणारा शब्दार्थ आपण घ्यायचा, ॲपल। यानंतर एच्या नंतर बी पासून शब्द चालू होणारा आहे का? इथं आहे। ह्या ठिकाणी हा एक नंबरला येईल, बॉल दोन नंबरला, आणि बी झाल्यानंतर सी, हे पहा, सी पासून कॅट आहे, म्हणून याला दोन नंबर देऊ आणि सी कॅटला तीन नंबर, आणि डी पासून चालू होते पहा, म्हणून याला चार नंबर देऊ आपण। म्हणजेच हे पहा, वर्णानुक्रमानुसार नंबर एक काय आहे? ॲपल आहे। यानंतर काय आहे? बॉल। तीन नंबरला काय येईल? कॅट। आणि चार नंबरला येईल डॉग। अशा प्रकारे आणखी आपण उदाहरणं सरावासाठी। तर मग आपण अल्फाबेटिकली म्हणजे ॲपल येणार सुरुवातीला, एक नंबर याला दिला आहे, दोन नंबर काय येणार? बी पासून होणारा चालू होणारा शब्द येणार, म्हणजेच बॉल। त्यानंतर सी पासून शब्द आहे का? पहा, मग सी आहे, तर मग CAT कॅट आहे पहा, म्हणजे हे तीन नंबरला येणार। आणि डी पासून आहे का? सी नंतर डी येतं, मग डी पासून शब्दार्थ आहे का? आहे, डॉग आहे, म्हणून चार नंबरला काय येतं? डॉग हा शब्द येतो। म्हणजेच ॲपल हा एक नंबरला राहील, बॉल हा दोन नंबरला, कॅट हा शब्द तीन नंबरला, आणि डॉग हा शब्द चार नंबरला, म्हणजेच अल्फा ABCD याप्रमाणे आपला वर्णानुक्रम आपण मांडून घेतलेला आहे। यानंतर अशाच प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया। पहा पुढचा प्रश्न,
ही खालील शब्द वर्णानुक्रमे मांडा. वाटर स्पून टाइगर आणि काय आहे फॅन. वाटर स्पून फॅन माता हे पहा सुरुवातीला काय येईल वर्णानुक्रमे म्हटल्यानंतर वाटर येईल काय येत नाही. स्पून टी झाल्यानंतर यस झाल्यानंतर टी येतं. मग एफ आहे पहा ए बी सी डी ई एफ एफ हा मग ह्याला आपण एक नंबर देऊ म्हणजेच सुरुवातीला आपण फॅन हा शब्द घ्यावा लागेल इथं हा फॅन. यानंतर ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही यस आहे पहा यस. त्यानंतर ह्या फॅनला आपण एक नंबर दिला. यानंतर मधले कोणतेच वर्णानुक्रम नाहीत म्हणून यस आला इथं पहा एफच्या नंतर. मग आपण यसला दोन नंबर देऊन टाकू आणि यसच्या नंतर टी येतं स्पून आणि मग टीपासून टायगर हा शब्द आहे मग याला तीन नंबर द्यायचा. यानंतर यस टी यू व्ही डब्ल्यू यू व्ही याचा कोणताच आपल्याकडं वर्णानुक्रम शब्दार्थ नाही त्याच्यामुळे डब्ल्यू हा आहे तर मग शेवटी डब्ल्यू हा येईल याला आपण चार नंबर देऊयात. जेवढेही शब्दार्थ किंवा जेवढे तुमचे शब्दार्थ असतील पाचसुद्धा असतील तर एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे तुम्ही वर्णानुक्रमानुसार नंबर द्यायचा व मग मगच उत्तर तुमचं राईट करा म्हणजे तुमचे उत्तर चुकणार नाही. मग एक नंबरला आलेला आहे फॅन. दोन नंबरला काय आलेला आहे स्पून. वर्णानुक्रम आपणाला लावायचा आहे याचा. मग तुम्हाला पर्यायामध्ये असं वेगवेगळे शब्दार्थ लिहून देतात व वर्णानुक्रम लावा असे म्हणतात. मग स्पून आहे दोन नंबरला आणि तीन नंबरला काय येईल टायगर. यस यसच्या नंतर टी येतं म्हणून टीपासून चालू होणारा शब्दार्थ. यानंतर वाटर. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. हा शब्द दिलेले शब्द सुद्धा हे शब्द सुद्धा वर्णानुक्रम आपणाला लावायचे आहेत. मग सुरुवातीला काय येईल हे पहा ऍपल दिले पहा ए पासूनच ए पासून काय दिलेलं आहे ऍपल. मग याला आपण एक नंबर देऊन टाकू. बी पासून आहे का काही बॉक्स आहे तर बॉक्सला आपण दोन नंबर देऊन टाकू. त्यानंतर काय आहे फॉक्स आहे आणि पेन म्हणजे नंतर येतं एफच्या म्हणजे आणखी मध्ये बरेच अक्षर आहेत पण जे दिलंय त्यापैकी आपण वर्णानुक्रम लावायचा आहे. ए बी सी डी अशाच प्रकारे काही येत नाही विद्यार्थी मित्रांनो मधले मधले अक्षर गाळून सुद्धा वर्णानुक्रम आपणाला लावायचा असतो. म्हणजे सुरुवातीपासून मधले जरी इथं अक्षर गाळलेलं असलं तर मग मधले गाळून ह्याच्या पुढच्या कितवा नंबरचा आहे. आता ए बी सी डी ई ई ई दिलं नाही पहा इथं ईपासून शब्दार्थ दिला नाही म्हणून आपण काही एफ सोड असं येत नाही असं नाही समजायचं तर मग एफ येतो. ई दिलं नसलं तर मग एफ येत असतो. एफ या अक्षरापासून फॉक्स हा शब्द आहे तर म्हणून आपण याला तीन नंबर द्यायचा आणि मग यानंतर काय येईल पेन हा शब्द येईल वर्णानुक्रमानुसार मग याला काय द्यायचं चार नंबर द्यायचा म्हणजेच आपण चला तर मग एक नंबरला काय आहे ॲपल. यानंतर दोन नंबरला बॉक्स आहे. तुम्ही पेन्सिलने एका परीक्षेमध्ये जात असताना पेन्सिल घेऊन जायचा आणि रफ कागदावर तुम्ही अशा प्रकारे अगोदर उत्तर लिहून घ्यायचं मगच तुमच्या मार्कशीटवर काळ करायचं. यानंतर तीन नंबरला फॉक्स येईल आणि चार नंबरला पेन. असे जर नंबर टाकून जर तुम्ही उत्तर हे करून घेतलात अगोदर तर मग तुम्हाला उत्तर लिहायला खूप सोपं जाईल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. अशाच प्रकारचा आहे पुढचा प्रश्न सुद्धा वर्णानुक्रम आपणाला शब्दार्थ लावायचे आहेत. मग ये पासून कोणता शब्द आहे का पहा अँट आहे पहा मग याला एक नंबर द्या. यानंतर काय आहे अँटच्या नंतर काय येईल ई एफ जी जी आहे का पहा ई एफ ए बी सी डी ई
ये जेवढे शब्द आहेत ते नाहीत म्हणून काय इथं जी याला काय द्यायचं आपण दोन मग काय पी च्या नंतर एम हे पी च्या अगोदर येतं का नंतर येतं एम हे पी च्या अगोदर येतं म्हणून एम ला तीन नंबर द्यायचा आहे आणि पी ला काय द्यायचं आहे चार नंबर मग आपण एक नंबर मध्ये काय आहे अँट आहे आणि दोन नंबरला काय आहे पहा गोट गोट हा शब्द आहे वर्णानुक्रमानुसार आणि यानंतर काय येईल तीन नंबरला मून आहे आणि चार नंबरला आहे पॉट तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द शब्दार्थ असे छोटे छोटे घेऊन प्रॅक्टिस सुद्धा करू शकता याच्यामध्ये काय अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो जेवढा तुम्ही सराव कराल तेवढे तुम्हाला पैकीच्या पैकी एन एम 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 टी एस असेल बी टी एस असेल ज्युनियर आय एस कॉम्पिटिशन या तिसरी व चौथीच्या परीक्षामध्ये जेवढा तुम्ही इंग्लिश पेपरमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नाचा सराव करा म्हणजे तुम्हाला इजिली हे प्रश्न सुटून जातात यानंतर काय पुढचा प्रश्न पहा बोट मॅट आणि ट्री आणि सन मग वर्णानुक्रमानुसार लावायचा आहे याचा आपणाला मग काय आहे ए पासून शब्दार्थ नाही मग बी पासून आहे पहा मग हे याला आपण एक नंबर द्यायचा त्यानंतर काय आहे पहा यम येत त्यानंतर काय येतं यम यमला दोन नंबर द्यायचा आहे मग यस झाल्यानंतर टी येतं म्हणून यस पासून सन हा शब्दार्थ आहे म्हणून आपण याला तीन नंबर देऊ आणि ट्री या शब्दाला चार नंबर देऊ मग अशा प्रकारे आपणाला वर्णानुक्रम लावायला खूप सोपं जाणार आहे तर मग एक नंबरला काय आहे बोट आहे छोटे छोटे असे शब्दार्थ सुद्धा तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो जे वाचन करते वेळेस तुम्हाला तिथं इंग्लिशमध्ये वाचन करायला स्पष्ट जर आलं तर तुम्हाला फास्टमध्ये उत्तर सोडवता येतं किंवा प्रश्न तुमचे चुकणार नाहीत यानंतर दोन नंबरला मॅट येईल तीन नंबरला काय येईल सन येतं वर्णानुक्रम आपण शब्द लावत आहोत आणि चार नंबरला येईल ट्री आता यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत रीड द पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत रीड द वर्ड्स अँड फाइंड द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट लेटर्स म्हणजे शब्द वाचा व वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द शोधा शब्द वाचा व वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द शोधा म्हणलेला आहे मग पहा प्रश्न पहिला काय आहे आपला ड्रीम डार डस्ट आणि प्रिंट वेगळ्या अक्षराने काय म्हणलेलं आहे इथं डी पासून चालू झालेला आहे इथं पण डी पासून चालू झालेला आहे आणि हे पण सुद्धा डस्ट हा शब्द सुद्धा डी पासून सुरुवात झालेला आहे मग सुरू होणारा शब्द म्हणले विद्यार्थी मित्रांनो वेगळ्या अक्षराने सुरू होणारा प्रश्न व्यवस्थित वाचत चला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल म्हणजे तुमचे प्रश्न चुकणार नाहीत मग वेगळ्या अक्षराने या सुरुवातीचा पहिला पर्याय क्रमांक एक ड्रिंक हा डी पासूनच चालू होतोय दुसरा डी पासूनच चालू होते डार्क त्यानंतर तिसरा शब्दार्थ डस्ट हा पण डी पासून चालू होत असल्यामुळं पर्याय क्रमांक प्रिंट पी पासून चालू होते म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं राईट आन्सर आहे प्रिंट सोबत सोबत लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो वेळ असेल तर तुम्ही नंतर सुद्धा व्हिडिओ लावून लिहून घ्यायचा म्हणजे तुम्हाला एकदा जर पाहिलं ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये जर नोट करून ठेवला तर मग तुम्हाला ते खूप सोपं जाणार आहे यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया म्हणजे शब्द वाचा व वेगळ्या अक्षराने सुरू होणारा शब्द शोधा म्हणलेला आहे मग पहिला इथं शब्द काय आहे बॅट ही बी पासून चालू झालेला आहे दुसरा कार्ड सी पासून चालू झालेला आहे आणि बॅट जी आहे ती बी पासून चालू झालेला आहे आणि बॉय आहे ते बॉय सुद्धा बी पासून चालेला आहे
म्हणून पर्याय क्रमांक 2 हे सी पासून चालू झालेला असल्यामुळे पर्याय क्रमांक सी हे उपलब्ध उत्तरी कार्ड कार्ड हे आपलं उत्तर यानंतर अशा प्रकारचा आपण पुढचा प्रश्न पाहूया ग्रो पुन्हा गोट मॅन आणि गेम मग ग्रो जी पासून चालू झालेला आहे गोट हा पण सुद्धा जी पासून चालू झालेला आहे आणि चार नंबरचा गेम हा सुद्धा जी पासून चालू झालेले आहे हे तीन सारखे आहेत मग पर्याय क्रमांक वेगळ्या अक्षराने कोणता मॅन हा शब्द वेगळ्या अक्षराने सुरू झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 मॅन हे याचं उत्तर येईल यानंतर अशाच प्रकारे आणखी प्रश्न आपण दोन पाहणार आहोत या प्रश्नावर आधारित तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नाचा सराव जर तुम्ही केलात विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुमचा BTS MTS ज्युनियर IAS या परीक्षेमध्ये तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आपण अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न पाहूयात स्टँड हे कोणत्या अक्षरापासून चालू झालेला आहे यस यस या अक्षरापासून झाले यानंतर दुसरा पर्याय काय आहे स्टार्ट यस पासूनच चालू झालेला आहे पहा हे पण आणि तीन नंबरचा पर्याय सुद्धा स्टॉप म्हणजे यस पासूनच शब्द आता हा म्हणजे पहिला अक्षर यसच आहे या तिन्ही पर्यायाचं पर्याय क्रमांक 4 मध्ये काय पहा दॅट म्हणजे टी पासून हा चालू झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 दॅट हे आपलं उत्तर येईल यानंतर आपण पुढचा या प्रश्नामधील पाचवा प्रश्न पाहणार आहोत वाल हाल वार्म आणि वाल्क यामध्ये कोणता वेगळा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो सांगा पाहू हे वाल आहे डब्ल्यू पासून झालेला हॉल जे आहे ते एच पासून झालेला आहे मग हॉल येईल वाटते मला तरी आपण पुढचे सुद्धा पाहूयात तीन नंबरचा पर्याय आहे वार्म म्हणजे डब्ल्यू पासूनच चालू झालेला आहे आणि सारख्या अक्षरापासून हे तीन शब्द अर्थ तयार झालेले आहेत चौथा पर्याय सुद्धा वार्क म्हणजे चालणे यापासून चालू झालेला आहे डब्ल्यू पासून त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल हॉल यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत रीड द वर्ड्स अँड फाइंड द वर्ड दॅट एंड्स विथ डिफरंट लेटर्स म्हणजे शब्द वाचा व वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द शोधा आता आपण काय सुरुवात होणारा शब्द आपण वेगळ्या अक्षराने सुरुवात होणारा शब्द पाहिला आता आपण वेगळ्या अक्षराने शेवट या शब्दाचा होतो तो शब्द आपल्याला शोधायचा आहे तर मग यावर आधारित सुद्धा आपण काही प्रश्न घेतलेले आहेत तर चल पहा मग पहिला प्रश्न पहा आपला पर्याय क्रमांक 1 आहे कोल्ड सी पासून तयार झालेला आहे पहा शेवटी काय आलेला आहे कोल्ड या शब्दामध्ये डी आलेला आहे पहा डी यानंतर सेड यामध्ये सुद्धा डी आलेला आहे पेड यामध्ये सुद्धा डी आलेला आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये टी आलेला आहे पहा म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे पॉट हा शब्द वेगळा आहे शेवटी शेवटचा अक्षर पॉट या शब्दाचं टी असल्यामुळं प्रत्येक अक्षराला शेवटी डी आलेला आहे आणि पॉट हा POT पॉट टी आल्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल यानंतर पुढचा दुसरा प्रश्न यावर आधारित पाहणार आहोत पहा हॅट टी आलेला आहे पहा या ठिकाणी आणि दोन कार पर्याय क्रमांक 2 मध्ये कार आर आलेला आहे आणि मॅट हे पहा पर्याय क्रमांक 3 मध्ये आलेला आहे टी आणि कॅट मध्ये काय आलेला आहे शेवटी टी आलेला आहे मग आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये टी आलेला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा वेगळा आलेला आहे आर आलेला आहे 3 मध्ये आलेला आहे टी आणि 4 पर्याय क्रमांक मध्ये सुद्धा आलेला आहे टी त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येईल कार अशाच प्रकारे आपण आणखी काही प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला
या प्रकारचे आणखी आणखी आपण तीन प्रश्न पाहणार आहोत. मग पर्याय क्रमांक हे पहा, हे चार शब्द दिलेले आहेत. पर्याय क्रमांक एक फोल्ड, पूल, कॉल आणि टॉल. मग शेवटी अक्षर, ज्या शब्दाचा शेवटी अक्षर वेगळा आहे तो पर्यायामध्ये लिहा किंवा उत्तर वेगळा अक्षर शोधा म्हणलेला आहे आपल्याला प्रश्नामध्ये. प्रश्न सुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहून घेत चला व त्याखाली हा हे प्रश्न सुद्धा तुमच्या वहीमध्ये नोट करत चला, म्हणजे तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी MTSBTS या परीक्षेत तयारी करण्यासाठी इजी जाईल. मग पहिला प्रश्न आहे कोल्ड, या शेवटी काय आहे अक्षराचं डी आहे. पुल, पुल याचं शेवटी अक्षर एल आहे आणि या पर्याय क्रमांक तीन कॉल, CALL कॉल म्हणजे बोलावणे. डबल एल आहे पहा या ठिकाणी, पुलच्या ठिकाणी डबल एल आलेला आहे. कॉल म्हणजे कॉलच्या शेवटी डबल एल आलेला आहे आणि टॉल, टॉलच्या शेवटी सुद्धा डबल एल आलेला आहे. मग हे अक्षर तिन्ही सारखे आहेत आणि वेगळा अक्षर म्हणजे कोल्ड येईल आपल्या पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येईल. यानंतर आपण यावर आधारित चौथा प्रश्न पाहणार आहोत. पर्याय क्रमांक एक पहा, स्टॉप आहे. पर्याय क्रमांक दोन काय आहे, कॅप. आणि पर्याय क्रमांक तीन टार्क आहे. आणि पर्याय क्रमांक चार आहे मॅप. स्टॉपमध्ये शेवटी पी आलेला आहे, कॅपमध्ये पी आलेला आहे आणि मॅप या शब्दामध्ये सुद्धा शेवटी पी आलेला आहे. मग आपल्याला वेगळा शब्द कोण ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मग टार्क या शब्दामध्ये के आलेला असल्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर येईल. टार्क हे आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. यश परगिया चॅनलवर जर आपण नवीन असाल तर यश परगिया चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्ही लाईक करायला विसरता विद्यार्थी मित्रांनो. 100 200 आसपास विद्यार्थी लाईव तासिकेला आहेत, पण तुम्ही लाईक करायला विसरता. लाईक करत जावं, आपल्या मित्रांना शेअर करत जावं. सबस्क्राईबचं ते जे लाल बटन दिसतं ना, त्याला एकदा प्रेस करा. एकदा सबस्क्राईब केल्यानंतर डबल करायचं काय आवश्यकता नसते. व बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला यश परगिया चॅनलवर बनवलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल व तुम्हाला यश परगिया चॅनलवरच्या व्हिडिओचा लाभ घेता येईल. यश चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. पुढचा आणि हा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, म्हणजे तुमचा परिपूर्ण अभ्यास होऊन जाईल. मग पुढचा प्रश्न काय आहे या प्रश्नावर आधारित. पिन शेवटी काय आहे, एन आलेला आहे पा. क्लब, क्लॅम म्हणजे हो का, हे पा एम आलेला आहे. प्लॅम इथं पण एम आलेला आहे शेवटी. आणि टीम, टीमच्या शेवटी सुद्धा एम आलेला असल्यामुळं पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर येईल. पिन अशाच प्रकारचे आम्ही यश परगिया चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. यश परगिया चॅनलवर बरेच 5वी 9वी स्कॉलरशिप, 8वी 9वी स्कॉलरशिप, NMMS अशा परत 9वी पूर्वतयारी अशा गणिताची सुद्धा व्हिडिओ यश परगिया चॅनलवर आहेत. तर तुम्ही यश परगिया चॅनलला अवश्य भेट द्या व सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला यश परगिया चॅनलवरचं नोटिफिकेशन येत जाईल. व तुम्हाला जो घटक अवघड जात आहे गणिताचा सुद्धा येत धनराज परदेसरांनी शिकवलेली सुद्धा यश परगिया चॅनलवर व्हिडिओ आहेत. तर तुम्ही यश परगिया चॅनलवर जरूर सबस्क्राईब करावा. आपल्या मित्रांना सुद्धा सांगा सबस्क्राईब करण्यासाठी व या चॅनलवर जाऊन क्लास करण्यासाठी. तर मग आपण इथं थांबणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात पुढच्या भागामध्ये. बाय, धन्यवाद.